बंड केलं, सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंची खुर्ची खेचली, भाजपशी हातमिळवणी करत नवं सरकार स्थापलं, बंडखोरांचे मोरके असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीही झाले, आधी मुख्यमंत्री असलेले फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले, आता लगबग सुरू आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. कुणाला मंत्रिपद मिळणार, शिंदे गटाकडे कोणती खाती येणार, अशा सगळ्या चर्चा आता जोरात सुरू झाल्या. पण हे झालं बाहेरच. आतल्या गोटामध्ये एका वेगळ्याच गोष्टीची कुजबूज सुरू आहे, ती म्हणजे भविष्यात आपलं कसं होणार. आणि ही चर्चा दुसरं तिसरं कोणी करत नाही आहे, तर करतायत शिंदेंसोबत गेलेले काही बंडखोर आमदार. काय आहे नेमकी ही चर्चा, कोणते दोन मुद्दे कळीचे बनलेत, आणि तो तिसरा मुद्दा कोणता जो या सगळ्यावरती निर्णायक ठरणार आहे, याबाबत आपण पुढच्या 3 मिनिटात बोलणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही लोकमत पाहताय. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आवडेना म्हणून शिंदेंसोबत बंड करून भाजपशी हातमिळवणी केली, सत्तेत आलो. आता संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्तेसुद्धा जोडले जाऊ लागले. पण आता स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लागल्या आहेत, त्याच्या प्रचाराची सुद्धा लगबग सुरू आहे. पण पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय करायचं, यावरून अनेक बंडखोर आमदार हे चिंतेनं ग्रासलेले असल्याची चर्चा आहे. शिंदे बोलत आहेत, पण गाडी काही मुद्द्यांवरती अडून राहिली आहे असं म्हटलं जातं. त्यातला पहिला आणि कळीचा मुद्दा तो म्हणजे आम्हाला कोणतं खातं मिळणार. सरकार स्थापन होऊन 2 आठवडे उलटतात, पण अजून मंत्रिपदाचं वाटप झालेलं नाही आहे. हाती मंत्रिपद असेल तर मतदारसंघामध्ये वेगानं काम करता येऊ शकतं. शिवसेना सोडून सोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या हाताला काम मिळू शकेल, आणि त्यामुळे आगामी निवडणुकांचा प्रचार करणं आणि लोकांसमोर जाणं हे काही अंशी सोपं होईल अशी भावना बहुतांश बंडखोर आमदारांची आहे. त्यामुळे सोबत असलेल्या 40 आमदारांना मंत्रिमंडळामध्ये कसं ॲडजस्ट करायचं असा खल आता सध्या शिंदेंच्या गोटामध्ये सुरू झालेला आहे. यातला दुसरा कळीचा मुद्दा तो असा की भाजपसोबत युती करून कमळावर लढायचं का. भाजपसोबत युती करून निवडणुका लढवाव्या यावरून बंडखोर आमदारांमध्ये एकमत नसल्याचं समजतं आहे. शिंदे गटानं भाजपसोबत निवडणुका न लढवता स्वतंत्र लढवाव्यात असा अनेक बंडखोरांचा आग्रह आहे. मुख्यमंत्रीपद, लाभाची पदं आमदारांना मिळणार असली तरी आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाचं भवितव्य काय, हजारो पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदे गटामध्ये आलेले आहेत, पण शिंदे गट नेमका कोणता झेंडा हाती घेणार हेच अद्याप ठरलेलं नसल्याचं सूत्रांकडनं सांगितलं जातं. आता तिसरा आणि जो निर्णायक ठरू शकतोय असा मुद्दा, भाजपसोबत जाण्यामुळे झालेली बंडखोरांची अडचण. भाजपनं दिलेल्या भक्कम पाठिंब्यावरती बंड केलं, पण 50-50 कोटी मिळाल्यानं आमदार फुटलेत असा गंभीर आरोप हा शिंदे गटावरती केला जातो. भाजपशी युती करण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतला तर जनतेमध्ये वेगळा संदेश जाईल, आणि संपूर्ण कारकिर्दीमध्ये हा डाग माथ्यावरती मिरवणं कट्टर शिवसैनिक असलेल्या शिंदे गटाला नको आहे अशी एक चर्चा आहे. आम्ही शिवसेना आहोत असं शिंदे गट म्हणत असला तरी सुद्धा धनुष्यबाण या चिन्हावरती अद्याप शिंदे गटानं दावा सांगितलेला नाही. या उलट एकीकडे उद्धव ठाकरेंच्या मनधरणीचं काम हे सुरू असल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द ऐकून घेण्याची सुद्धा शिंदे गटाची तयारी नाही आहे. तर दुसरीकडे ठाकरे राऊतांसह सेना नेत्यांची बंडखोरांवरची टीका ही कमी झाली नाही आहे. त्यामुळे आता शिवसेनेमध्ये माघारी जाण्याचे दरवाजेसुद्धा बंद झाल्यात जवळपास जमायत. भाजपसोबत युती नाही आणि शिवसेनेत परत जायचं नाही अशा परिस्थितीमध्ये स्वतंत्र उभं राहून आपली ताकद दाखवून द्यावी हा पर्याय शिंदे गटाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत प्रभावी ठरू शकेल. शिंदे गटानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर भाजपच्या पाठिंब्यावरती बंड केल्याचा शिक्का हा त्यामुळे पुसला जाईल अशी धारणा बंडखोर आमदारांची झाली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अशात हे अडचणी वाढवणारे मुद्दे शिंदे फडणवीस सरकारचा प्रयोग कुठे नेतात हे आपल्याला बघायचं आहे. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज आहे लोकमतचं, ते लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ
जरूर शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।